नमस्कार, मी रश्मी। शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया हेडलाईन। अखेर राम कदमांवर दखलपात्र गुन्हा दाखल, राम कदम पुन्हा एकदा अडचणीत। आव्हाडांची सुरक्षा कमी का केली, धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। चंद्रपूरमध्ये भामट्या पत्रकाराला खंडणी घेताना अटक, पत्रकाराला 2 लाखांची खंडणी घेताना रंगे हात अटक। वर्धामध्ये दारूबंदी मोहीम, पोळा सणाचे औचित्य साधून दारूबंदी महिला मंडळांनी घेतला आक्रमक पवित्रा। आणि सोलापूरमध्ये घर फोडून 6 लाखांचा ऐवज लंपास। आता पाहूया सविस्तर वृत्त। महिलांविषयी बेताल वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। मुंबईतील घाटकोपर आणि सोलापुरातील बार्शीमध्ये राम कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। घाटकोपरमध्ये राम कदम यांच्यावर कलम 504 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये कलम 405 ब नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। दरम्यान राम कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आपलं ठिय्या आंदोलन मागे घेतले। कदम यांच्यावर गुन्हा तर दाखल करण्यात आला, मात्र आता पोलीस काय कारवाई करतात याकडे महिला वर्गासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हिंदुत्ववादाच्या हिटलिस्टवर असल्याचा एटीएसने खुलासा केल्यानंतरही त्यांची सुरक्षा कमी का केली असा जाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारले। आव्हाडांच्या खुनाच्या कटात सरकारचे संगनमत आहे काय असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला पूर्णतः सरकार जबाबदार असेल असंही मुंडेंनी या पत्रात म्हटलं आहे। तसेच आव्हाडांच्या सुरक्षेबाबत सरकारने ठोस पावलं उचलावीत अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। चंद्रपूरमध्ये भामट्या पत्रकारास 2 लाखांची खंडणी घेताना रंगेहात पोलिसांनी अटक केली आहे। अजय तुम्मे असे खंडणी घेणाऱ्या पत्रकाराचे नाव आहे। चंद्रपूरमधील सावली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता तसेच पत्रकार अजय पद्माकर तुम्मे याला वाळू कंत्राटदार कडून 2 लाखांची खंडणी घेताना सावली पोलिसांनी अटक केली। 4 लाख रुपयांची खंडणी अजय तुम्मे नामक पत्रकाराने रेतीघाटचे व्यावसायिक निखिल सुरमवार यांना मागितली होती। सावली तालुक्यात निखिल सुरमवार व्याहाड यांचा रेतीघाट ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे। गेल्या काही दिवसांपासून अजय तुम्मे हे घाटावर जाऊन व्हिडिओ फोटोचे चित्रीकरण करून तुम्ही खूप पैसे कमावले, तुम्हाला उद्ध्वस्त करू अशा धमक्या सुरमवार यांना देत होते। भीतीपोटी सुरमवार यांनी तुम्मेला 50,000ची रक्कम दिली होती। नंतर तुम्मे हे वारंवार पैशाची मागणी करू लागल्याने पैसे न दिल्यास तुमची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करू अशी धमकी देत होता। घटनेच्या काही दिवसाआधी तुम्मे याने सुरमवार याला स्विफ्ट गाडी नाहीतर 4 लाख रुपयांची मागणी केली। शेवटी 2 लाख रुपयांवर तडजोड करण्यात आली। तत्पूर्वी सुरमवार यांनी याची तक्रार सावली पोलीस स्टेशनमध्ये केली। सावलीचे ठाणेदार स्वप्नील धुळे आणि यांचं पथक यांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून अजय तुम्मे या नामक पत्रकाराला 2 लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडून आरोपी विरुद्ध 384, 385 भादवी अंतर्गत कारवाई करून अटक करण्यात आली। शालिनी प्लस साठी अमृत दंडवते, चंद्रपूर। वर्धामध्ये पोळा सणाचे औचित्य साधून दारूबंदी करण्याचा पवित्रा वर्धावासियांनी घेतला आहे। दारूबंदी विरुद्ध महिला मंडळ आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवण्यात आली। वर्धामधील विरूळ हुसेनपूर येथील दारूबंदी महिला मंडळ आणि पोलीस यांनी संयुक्तरित्या रामपूर लालखेड शिवारात भर पावसामध्ये जाऊन मोहा दारू नष्ट केल्याने विक्रेत्यांचे चांगलेच धाबेदान आणून टाकले। पोळाच्या पूर्वसंध्येची वाट पाहून दारूबंदी महिला मंडळ आणि पोलिसांची संयुक्त मोहीम राबवून अंदाजे 60 ते 70 हजारांचे मोहा सडवा, प्लॅस्टिक ड्रम, लोखंडी ड्रम, टोपले आणि इतर दारू काढण्याचे साहित्य पूर्ण नष्ट करून टाकले।
त्यामुळे विरूळ परिसरात पोळा शांत स्वरूपात पार पडेल अशी आशा गावातील नागरिक आणि महिला करत आहे. भर दुपारी पावसामध्ये शेताच्या धुराने आणि जंगलांमध्ये पायी जाऊन मोहा सडवा लपून ठेवलेल्या ठिकाणी शोधून ते पूर्णपणे नष्ट करण्यात आले. यावेळी दारूबंदी कायदा अंतर्गत दारू विक्रेत्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला. इतर दारू विक्रेत्यांची शोध मोहीम सुरू आहे. यावेळी महिला मंडळांच्या कार्यकर्ते सह पोलिसांनी संयुक्त धाडसत्र मोहीम राबवली. आज दिनांक 7/9/18 रोजी पोळ्याचं औचित्य साधून विरूळ येथील दारूबंदी महिला मंडळाच्या मदतकार्याने विरूळ शिवारात पोनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्च मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये वॉशआउटमध्ये दारूबंदीच्या कायद्याखाली अज्ञात आरोपींनी दडवून ठेवलेले मोहा सडवा रसायनाचे अंदाजे 400 लिटर मोहा सडवा रसायन ड्राम असा जुमला किंमत मिळून अंदाजे 60-70 हजार रुपयाचे मुद्देमाल फोडून नाश केलेला आहे. अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. त्यांचा शोध मिळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोळा सण उत्सव हा विरूळवासियांसाठी आणि पुलगाव पोलीस स्टेशनसाठी शांततामयरित्या संपन्न व्हावा याकरिता विरूळ दारूबंदी महिला मंडळांनी जे सहकार्य दिलेले आहे त्यांच्याबद्दल पोलीस स्टेशन पुलगावतर्फे मी शतशः आभारी आहे. आणि शांततेत पोळा उत्सव सण साजरा व्हावा या निमित्ताने राबवलेली दारूबंदी मोहीम ही यशस्वीपणे त्यांनी राबवलेली आहे. खरंतर त्यांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, वर्धा. सोलापूरमधील केम येथे चोरट्यांनी घर फोडल्याची घटना समोर आली आहे. या चोरांनी 6 लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सेवानिवृत्त शिक्षक सुभाष भटकर हे आपल्या मुलाकडे मुक्कामाला थांबले. केम येथील मारुती मंदिराजवळ त्यांच्या बंद घरी पहाटे 2 ते 3:30 वाजण्याच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. यामध्ये एकूण 6 लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असून त्यामध्ये 2 लाख रुपयांच्या रोख रकमेसह 4 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. चोरी गेलेले सोन्यांचे दागिने, गंठन, नेकलेस, बोरमाळ, लक्ष्मीहार, कर्णफुले, झुबे, वेल, अंगठी, साखळी अशा प्रकारचे असून ते घरातील कपाट आणि तिजोरीतून पळवण्यात आले आहेत. या प्रकरणात भटकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. वर्ध्यामध्ये कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी भजन आणि कीर्तन करत विद्यार्थी आपली मागणी मांडत आहे. वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांची मुले शेतकी शिक्षण घेत असलेल्या कृषी महाविद्यालयाची KVK विद्यापीठाने मान्यता रद्द केल्याने मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 दिवसीय धरणे आंदोलन सुरू केलं आहे. त्यात भजन कीर्तन आणि नारेबाजी करून विद्यापीठाचा निषेध करत आमचे शैक्षणिक वर्ष पूर्ण होतपर्यंत याच महाविद्यालयात शिक्षणाचे धडे गिरवू द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आमचे जे सेकंड इयर, थर्ड आणि फायनल इयरची जी बॅच आहे ती याच कॉलेजमधून काढण्यात यावी. कारण की जर आमचं अचानक जर स्थलांतर झालं तर आम्हाला खूपशा अशा मानसिक त्रास होत आहे. कारण की खूप सारे मुलं असे आहे जे खूप गरीब परिस्थितीमधून आले आहे. त्यांची परिस्थिती खूप हलाकीची आहे. काही विद्यार्थ्यांनी लोन काढून सुद्धा इथे ऍडमिशन केलं आहे. जर आमचं अचानक स्थलांतर झालं तर त्या सगळ्या जे काही लोन आहे त्यांना म्हणजे एकदम लगेच भरावं लागेल. आणि मेन म्हणजे असं झालं आहे की आम्ही समजा आमच्या जे कॉलेजची मान्यता रद्द केल्यास त्यांनी म्हटलं आहे सगळे मुली ते सेटल झाले आहेत. भरपूर खूप दुसऱ्या म्हणजे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त सुद्धा बाहेर राज्यातले मुलं इथे आलेले आहे. जर आमचं अचानक स्थलांतर झालं तर सर आम्हाला खूप जास्त मानसिक त्रास होत आहे. आम्ही तेव्हा म्हणजे आम्ही PDKV पण जाऊन आलो होतो तर VC सुद्धा आम्हाला म्हणजे अपॉइंटमेंट देऊन आम्हाला ते भेटलेच नाही. आमची बस एवढेच मागणं आहे. आम्हाला बाकी काही नको. फक्त आमची एवढेच मागणं आहे की आमच्या बॅच इथूनच काढून द्याव्या. सगळं विद्यापीठातले जे काही एक चमू आली होती त्यांनी सगळं काही सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्हाला ऑप्शन दिलं आहे ते पूर्णसुद्धा सगळे आमच्याच कॉलेजसारखे कॉलेज आहे त्यामध्ये आम्हाला ते स्थलांतर करण्यात येणार आहे. तर आम्हाला ते कोणालाच मान्य नाही आहे. कारण की जर आम्ही इथून गेलं तर आम्हाला खूप जास्त परिस्थितीमधून आम्हाला सामोरे जावं लागेल. जे काही सध्या आमचं शैक्षणिक नुकसान खूप होत आहे. कारण की जे काही प्रकरण सुरू आहे ते गेल्या 21 तारखेपासून सुरू आहे. तेव्हापासून विद्यार्थ्यांचा मानसिक आणि शैक्षणिक दोन्ही त्रास होत आहे. कारण की तेव्हापासून आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा रेग्युलर क्लासेस होत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त सध्या तणावात आहे. त्यामुळे आम्हाला हा शेवटचा टप्पा आम्हाला असं वाटतं की कदाचित आम्ही आंदोलन करू तर आमच्या ज्या काही मागण्या त्या प्रशासन आणि विद्यापीठापर्यंत बरोबर पोहोचतील म्हणून आमच्याकडे आता हाच एक उपाय आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही हटणार नाही.
शालिनी प्रस साठी श्याम रामटेके वर्धा। पाटण चिपळूण मार्गावर एक भीषण अपघात झाला। या अपघातात एका अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 4 जण गंभीर जखमी आहे। पाटण चिपळूण मार्गावर येराड गावाच्या हद्दीत अपघात झाला आहे। 2 दुचाकीस्वारांच्या समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात दुचाकीवरील मागील बाजूस बसलेल्या रमेश चव्हाण या 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पाटण पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे। शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड। अंबेजोगाई येथे मोहरम आणि गणेश उत्सवानिमित्त शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं शांतता बैठक ठेवण्यात आली। यामध्ये पोलिसांकडून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले। अंबाजोगाईला शांततेचे शहर म्हणून विशेष ओळख आहे। हिंदू मुस्लिम भाईचारा कायम राहावा, पुढच्या पिढीने हाच बोध घ्यावा या भावनेतून अंबाजोगाईतील हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांच्या सणांमध्ये भाग घेऊन मोठ्या उत्साहात साजरे करतात। याच महिन्यात गणेश उत्सव आणि मोहरम उत्सव हे पवित्र सण आहेत। या अनुषंगाने शांतता अबाधित राहावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, पोलीस निरीक्षक सोमनाथ गीते, नगर परिषद प्रशासन आदींच्या उपस्थितीत पोलीस स्टेशनच्या वतीनं शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। या प्रसंगी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 11 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत मुस्लिम बांधवांचा मोहरम आणि 13 तारखेपासून 23 तारखेपर्यंत हा हिंदू धर्मियांचा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। या निमित्तानं आज पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर या पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची मीटिंग आणि सर्व गणेशोत्सव गणेश मंडळांचे जे पदाधिकारी आणि मोहरमचे पण जे पदाधिकारी आहेत ह्यांची मीटिंग या ठिकाणी घेण्यात आली। सर्वांना गणेशोत्सव आणि मोहरम शांततेनं पार पाडावा यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आमचा देखील बंदोबस्त याच्यामध्ये पुरेसा राहणार आहे आणि प्रशासनातर्फे देखील हा दोन्ही उत्सव शांततेमध्ये पार पाडावेत यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जाईल। आणि मला नक्की खात्री आहे, अंबाजोगाई शहराचा इतिहास जर पाहिला, हां, हिंदू मुस्लिम जरी बाहेर किती अनुचित प्रसंग घडले असतील तरी अंबाजोगाई मात्र हिंदू मुस्लिम ऐक्य हे कायम राहिलेलं आहे आणि ती परंपरा देखील यापुढेही कंटिन्यू राहील अशी अपेक्षा आहे। शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई, बीड। हिंगणघाट येथे काव्यांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। जिथे माणसांना पूजिले जात नाही तिथे दगडांना भाव भलतेच आहे। या कवितेतून स्वर्गीय शंकर बडे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली देण्यात आली। विदर्भ लोकरत्न आणि नामवंत वराडी कवी लेखक स्वर्गीय शंकर बडे यांच्या स्मृती दिनानिमित्ताने लोकसाहित्य परिषदेच्या वतीने हिंगणघाट येथील स्थानिक स्पंदन जीवन विकास या सभागृहात काव्यांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाला झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष थुटे, माजी प्राचार्य अमृतराव लोणारे आदी उपस्थित होते। शाळा आणि शिक्षक यांची परिस्थिती, शेतकरी असण्याची व्यथा, सध्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती तसेच आजचे ग्रामीण जीवनाचे चित्रण कवितेतून कवींनी सादर केले। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, वर्धा। कराडच्या करवडी गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी ही जीर्ण झाली आहे। कोणत्याही क्षणी ही टाकी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नागरिकांनी पंचायत समितीकडे वारंवार तक्रार करूनही अधिकारी करतायत या कामांकडे दुर्लक्ष। सातारामधील कराड तालुक्यातील वरवडी गावाला पाणी पुरवठा करणारी 1 लाख लिटर पाणी साठवण क्षमतेची पाण्याची टाकी जीर्ण झाली असून वापर क्षमता कालावधी देखील संपला आहे। यातूनच आजही गावाला पाणी पुरवठा सुरू आहे। ही टाकी गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या जवळ असून परिसरात शाळेतील विद्यार्थ्यांचा कायम वावर असतो। टाकीच्या आसपास नागरी वस्तीही आहे। टाकी कोसळल्यास मोठी हानी होऊ शकते। गावकऱ्यांनी टाकीबाबत पंचायत समितीकडे वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असून टाकी पाडण्याविषयी आणि नवीन टाकी बांधण्याचा 2 वेळा ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला। कराड पंचायत समिती प्रशासनाने एक सूचना फलक लावण्याशिवाय दुसरी काहीही उपाययोजना केलेली दिसत नाही। मोठी दुर्घटना झाल्यावरच प्रशासन जागे होणार का असा सवाल गावातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे। या टाकीच्या बांधकामाचा थोडा थोडा सिमेंटचा भाग दररोज कोसळत असून या ठिकाणी राहणारे नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जगत आहे। आम्ही या ठिकाणी राहतोय, बरेच दिवस राहतोय, टाकी बांधायच्या अगोदरपासून इथं राहतोय। टाकी पडा झालेली आहे, पंचायतीने तिचं बोर्ड सरावला की येतं तुम्ही हे करून काळजीपूर्वक याचा जावा, पण आमची सरकारनं कोणी दखल घेतलेली नाही। शाळेतनं लहान मुलं इथे येतात जातात असतात,
चरखा दरबार याची नोंद करून आम्ही जायचं कुठं, आम्हाला भीती, दुसरी जागा नाही वगैरे, राहायला जागा नाही, अशी परिस्थिती आहे आमची. घरा शेजारी टाकी आहे, ती टाकी पडाय झालेली आहे. आमची पोरं येता जाता आम्हाला भीती वाटती. टाकी बांधायची अगोदरपासून आम्ही इथं रहिवासी आहे, आम्हाला आता लय भीती वाटते. आमची पोरं येते ती जाते, ती माणसं ही येते ती जाते, ती रात्रीची आम्हाला भ्या वाटते. त्या घरात जनावर राहती, ती एक टाकी काय नाही येते ती जाते, ती पोरं बिरं सगळी शाळेत न येता जाता आहे, ती रात्रीचीही आम्हाला भीती वाटती. या टाकीची सुधारणा करावी. पंचायत समितीकडे वारंवार धोकादायक टाकीविषयीचा प्रस्ताव ठराव पाठवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याची हर्बलता गावच्या उपसरपंचांनी व्यक्त केली आहे. इथे येथील पाण्याची टाकी एकदम निकृष्ट दर्जाची झालेली असून आम्ही ग्रामपंचायत करवीकरणं, पंचायत समितीकडं, प्रशासनाकडं वारंवार सांगून सुद्धा अजूनही त्यांनी या करवी गावच्या पाण्याची टाकीची दक्षता घेतलेली नाही. पाण्याची टाकीची इतकी दुरावस्था झालेली आहे की त्याच्यातून खपरे पडत आहेत, आतमध्ये शेवाळे वाढले आहेत, आणि रॉड अँगल काय असतील ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झालेत. ही पाण्याची टाकी राम मंदिर आणि मराठी शाळा, जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी असून ती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. मग ह्याची दुर्घटना व्हायच्या आधी प्रशासनाने त्याची दखल घ्यावी ही आम्ही विनंती करून प्रशासनाला सांगतो आहे. विनंती करून प्रशासनाला सांगत आहे तरीसुद्धा किती वेळा आता वर्ष होऊन गेले तरीसुद्धा अजून त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. आमच्या गावातील पाण्याची टाकी जीर्ण झालेली असून तात्काळ नवीन टाकी बांधण्यात यावी यासाठी जो काय पाठपुरावा करावा लागतो तो करवडीच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेतला जात नाही असं या ठिकाणी मला दिसतं आहे. ह्या ग्रामपंचायतीची तशी उदासीनताच आहे, जे विकास काम करण्यापेक्षा राजकारणामध्ये भांडण्यातच ह्यांना जास्त इंटरेस्ट मला वाटतो आहे. खरं तर जी पेयजल योजना मंजूर झाली ह्या पेयजल योजनेतूनच ही पाण्याची टाकी पण व्हायला पाहिजे होती, होणार होती, पण आतापर्यंत का थांबली हे जरा थोडीशी साशंकता वाटते. तर ह्यांचं काय देणं घेणं चाललं आहे का देणे घेण्यासाठी काय थांबलं आहे का? मग का त्या पेयजल योजनेची पाईपलाईन तयार झाली, विहीर तयार झाली, गावात पाणी यायला लागलं, पण पाणी साठवायची जी टाकी असती ती का अद्याप झालेली नाही? तर ह्याचा तात्काळ प्रशासनानं विचार करावा. कसल्याही परिस्थितीत ही टाकी लवकरात लवकर झाली पाहिजे, नाहीतर आम्ही ग्रामपंचायत आणि प्रशासन ह्या दोघांना पण जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर चला. अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. अमरावतीमध्ये मराठी अभिनेत्री पूजा सावंत हिच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी स्पर्धा पार पडली. तरुणाईचा उत्साह शिगेला गेल्याचं दिसून आले. विशेष म्हणजे पुन्हा एकदा धामणगाव येथील पथकाने केवळ 34 सेकंदात 25 फुटावरील दहीहंडी फोडून 1,00,000 रुपयांच्या मानाचं पारितोषिक पटकावलं आहे. आमदार राणा यांच्या दहीहंडी स्पर्धेचे जिल्ह्यात धूम सुरू असताना मराठी अभिनेत्री पूजा सावंत यांना पाहण्यासाठी सुद्धा युवक युवतींनी प्रचंड गर्दी केली होती. मुळातच दुपारी उशिरा सुरू झालेल्या दहीहंडी स्पर्धेमुळे निराश झालेल्या तरुणाईला अभिनेत्री पूजा सावंत यांनी चांगलेच मनोरंजन केले. डीजे, डान्स, मराठीसह हिंदी गाण्यांचीही मेजवानी असल्यामुळे युवक युवती चांगल्याच रंगात आल्या होत्या. धामणगाव रेल्वे येथील पथकाने प्रथम पारितोषिकाचा मान पटकावित 1,00,000 रुपयांचे बक्षीस मिळवले.
त्यांनी 34 सेकंदात 25 फुटावरील दहीहंडी फोडली. शालिनी प्रेससाठी सलमान खान, अमरावती. राम कदम यांनी माफी मागून विषय संपत नाही तर त्यांना निलंबित करावे, तसेच राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. राम कदम यांनी माफी मागून विषय संपत नाही तर त्यांना निलंबित करावे, तशी कारवाई तातडीने विधानसभा अध्यक्षांनी करावी आणि राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा. मात्र अजूनही या गोष्टींना विलंब होत आहे अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. या सर्व घटनेनंतर नरेंद्र मोदी काहीच बोलणार नाहीत हे माहीत आहे, मात्र भाजप महिला आमदार अजूनही गप्प का आहेत असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. हा प्रश्न चंद्रकांत पाटलांचा नाही आहे. राम कदम हे विधिमंडळाचे एक सदस्य आहेत. विधिमंडळाच्या सदस्यांनी जरी विधिमंडळाबाहेर स्टेटमेंट केलं असलं तरी ते ऑन रेकॉर्ड केलेलं आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे. मला वाटतं त्यांना सभागृहातून सक्त त्यांना शिक्षा केली पाहिजे, त्यांना सभागृहातून निलंबित केलं पाहिजे. ही आमची स्पष्ट मागणी आहे. मला अत्यंत दुःख वाटतं फार मोठं की मुख्यमंत्र्यांच्यावर काहीच प्रतिक्रिया आली नाही. म्हणजे मला विशेष विचारायचं आहे मुख्यमंत्र्यांना की तुम्हाला याबद्दल काही वाटत नाही का? तुम्ही काहीच बोललेला नाही आहे. तुम्ही खाजगी स्पष्टीकरण काही केलं असेल, काही केलं असेल तर ते त्यांना सगळ्यांचं समाधान झालं का? मला भाजपच्या महिला आमदारांना विचारायचं आहे की तुमचं समाधान झालं का? तुम्ही जेव्हा तुम्ही मतदारसंघात जाल आणि तुमच्या महिलाला उत्तर द्याल की नाही माझा एक सहकारी राम कदम आहे ते असे बोलले, त्यामध्ये काय वाईट म्हणायचं आहे, चुकीचं आहे, काय चांगलं झालं, काय त्यात वाईट आहे असं तुम्ही सांगू शकाल का? आता मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. याबद्दल स्पष्ट काय त्यांची भूमिका आहे, पक्षाची भूमिका काय ते बोललं पाहिजे. मोदी काय बोलणार नाहीत की इतकं प्रकरण गंभीर आहे की स्वतः नरेंद्र मोदींनी यावर काहीतरी भाष्य केलं पाहिजे, पण ते करतील असं मला बिलकुल वाटत नाही. कारण बलात्कार जरी भाजपच्या आमदारांनी केला तरी ते काही बोलत नाहीत, तर ह्याबद्दल बोलतील असं मला वाटत नाही. पण मुख्यमंत्र्यांनी यावर बोललं पाहिजे, त्यांचं समाधान झालेलं आहे किंवा हे काही फार मोठं गंभीर प्रकरण नाही, त्यांना काय वाटतं त्यांनी सांगावं ना, अजूनपर्यंत ते का चुप आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम कदम यांच्यावर सडकून टीका केली. राम कदम यांच्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट त्यांच्या पक्षातील नेते दाखवत नाही ही खेदाची बाब आहे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. काही जण कशा पद्धतीने वागतात, काही काही लोक किती निर्लज्जपणे वागतात. मधल्या काळामध्ये एक आम्ही जसा आमदार आहे तसा एक भाजपचा आमदार आहे आणि त्याने एखाद्या मुलाला मुलगी आवडली आणि तिनं नकार दिला तर आम्ही तिला पळून आणून तुम्हाला देऊ, त्याच्या काय बापाच्या घरचं आहे का? मुलाला मुलगी पसंत करण्याचा जसा अधिकार आहे तसा त्या मुलीला पण तो मुलगा पसंत असला पाहिजे ना. एक वेळ तो मुलीला म्हटला असता की एखादा मुलगा पसंत तुला असेल तरी तो मिळत नसेल तर तुम्हाला सांग तर एक वेळ आम्ही पटवू, म्हणजे आम्हाला पटला की खरंच भाऊ आमच्या मुलीला आमच्या बहिणीला आमच्या एका भगिनीला मदत त्या ठिकाणी होती. परंतु कुठल्या बाबतीमध्ये आपण विचार करतो आणि चूक झाल्यानंतर ती मोकळेपणाने मान्य करून माफी मागणं तर बाजूलाच राहिलं. खेद काय व्यक्त करतात, काय स्वतःच समर्थन करतात, हे कशाची एकदा मस्ती आली, कशाची गमेंट आली, कशा पद्धतीनं वक्तव्य, हे प्रवक्ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुम्ही मिरवता, तुम्हाला याच्याकरता लोकांनी निवडून दिले का? ह्या पद्धतीनं जर आपण समाजाला सांगायला लागलो तर समाज काय विचार करणार. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे पोळा सण. या सणाला GST फटका बसला आहे तरी शेतकरी मात्र बैलांच्या साजाच्या खरेदीकडे गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे. भारतीय संस्कृतीत पोळा हा सण शेतकऱ्यांकरता सर्वात महत्वाचा सण मानला जातो. शेतकरी कितीही आर्थिक अडचणीत असो मात्र तो हा सण फक्त आणि फक्त आपल्या ढवळ्या पोवळ्या मित्रांची कृतज्ञता बाळगत उत्साहात साजरा करतो. यावर्षी सजावट साहित्यात GST झालेल्या दरवाढीमुळे काही का होईना शेतकऱ्यांची खरेदी मंदावल्याचं चित्र दिसत आहे, तर बैलांच्या सजावटीचे साहित्य विकणारी दुकाने सुद्धा सजल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. GST मुळे 20% ते 15% प्रत्येक वस्तूवर वाढ झालेली आहे.
आणि याचा फटका त्या सर्वसामान्य माणसाला पडत आहे, शेतकऱ्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना. आणि दिवसेंदिवस या जोड्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. सर्व ट्रॅक्टरवर ते शेती आलेली आहे. सर्व ट्रॅक्टरवर आपले मी कास्तकारी करत आहे, समजा शेतीचे कामे करत आहे. जोड्याचे प्रमाण जवळपास 20% कमी झालेलं आहे, त्यामुळे हे माल थोडा कमी खपून राहतात. ज्या पद्धतीनं अशी पाहिजे त्या पद्धतीचे जोश नाही आहे पोळ्यामध्ये. त्याची व्यवस्था करतो आम्ही, 12 महिने आमच्या शेतीत काम करत असते. त्याच्यामुळे आम्ही बैलांना चौरं बटाट्या साज वगैरे त्याचा त्या पोळा हा सण साजरा करण्यासाठी त्यांचा हे करतो आम्ही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, वर्धा. भारताच्या जसप्रीतने इंग्लंडच्या 5व्या कसोटीला कलाटणी दिली आहे. भक्कम सुरुवात केलेल्या इंग्लंडची अवस्था पहिल्या दिवसाअखेर 1 बाद 133 धावांवरून 7 बाद 198 धावा अशी झाली आहे. भारताकडून निशांत शर्मानं 3 तर जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 2 फलंदाजांना बाद केलं. इंग्लंडच्या डावात ॲलिस्टर कुकनं किटन जेनिंग्सच्या साथीनं सलामीला 60 आणि मोईन अलीच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली, त्यामुळे इंग्लंडला 63 षटकांत 133 धावा जमवता आल्या होत्या. त्याच धावसंख्येवर बुमरानं कुक आणि रूटला माघारी धाडून खेळाची सूत्रं टीम इंडियाच्या हाती आणून दिली, त्यामुळे पुढच्या 27 षटकांत इंग्लंडनं अवघ्या 65 धावांत 6 विकेट्स गमावल्या. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करत उस्मानाबादच्या धाराशिव येथे शिवसेनेने राम कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यात जोडे मारो आंदोलन केले. यावेळी कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. राम कदम यांनी गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की तुम्हाला पसंत असणारी मुलगी तुमच्या बरोबर येत नसेल तर मला सांगा, मी तिला पळवून आणतो आणि तुम्हाला देतो. या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसेनेने शहरातील शिवाजी चौक येथे आमदार राम कदम यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांचा निषेध व्यक्त केला आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी देखील केली. महिलांच्या बाबतीमध्ये जे अपशब्द त्या ठिकाणी वापरले त्याबद्दल धाराशिव शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी त्यांचा जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात येत आहे. जो वागतील त्याचा शिवसेना कायम निषेध करत आलेली आहे. चुकीचं वागल्यामुळे शिवसेना हा निषेधाचा या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात जे महिलांविषयी वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने त्याच्या पुतळ्याला जोडे मारण्याचं आंदोलन धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं होतं. आणि अशा प्रवृत्तीचा राम कदम सारख्या प्रवृत्तीचा शिवसेना कायमच निषेध करत आलेली आहे आणि कायमच विरोध करत राहील. याच्यावर त्यांच्या पक्षाची कठोरात कठोर कारवाई करावी अशी शिवसेनेची मागणी आहे. आमचे पक्षश्री त्याबाबतीत निर्णय घेतील. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. ड्रोनद्वारे रक्तपुरवठा करणारी टेक्नॉलॉजी आता महाराष्ट्रात सुरू होणार आहे. योग्य वेळी रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागतात. हीच बाब लक्षात घेत 3 तरुणांनी अशा प्रकारे मेडिकल ड्रोनद्वारे रक्तपुरवठा करण्याची ही कल्पना सुचवली आहे. अंशुल शर्मा, अरुणा भट्टाचार्य, ऋषभ गुप्ता या तिघांनी या टेक्नॉलॉजीची सुरुवात केली आहे. रक्त पोहोचवणाऱ्या या ड्रोनचं नेपाळच्या अन्नपूर्णा डोंगराळ प्रदेशातून पोखराच्या ग्रामीण भागात आणि ग्रामीण कर्नाटकाच्या चित्रदुर्गा येथे यशस्वी टेस्टिंग करण्यात आलं. ब्लड स्ट्रीम नावाच्या या कंपनीने लाईफलाईन ब्लड बँकेसह ही सेवा उपलब्ध करून द्यायचा करार केला आहे. कठीण भूभाग, वाईट रस्ते, वाईट हवामान याचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील आतल्या गावांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांवर होत असतो. ड्रोनने रक्त पोहोचवताना पैसा तर वाचेलच, तसेच ऑपरेशनमधील अशा अडचणींवरही मात करता येईल. त्यामुळे या तरुणांनी थेट ड्रोनचा वापर करून गरजूंना रक्त ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी लॉजिस्टिक कंपनी नागपूर येथे सुरू केली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. अखेर राम कदमांवर दखलपात्र गुन्हा दाखल, राम कदम पुन्हा एकदा अडचणीत. आव्हाडांची सुरक्षा कमी का केली, धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. चंद्रपूरमध्ये भामट्या पत्रकाराला खंडणी घेताना अटक, पत्रकाराला 2 लाखांची खंडणी घेताना रंगे हात अटक. वर्धामध्ये दारूबंदी मोहीम, पोळा सणाचे औचित्य साधून दारूबंदी महिला मंडळांनी घेतला आक्रमक पवित्रा. आणि सोलापूरमध्ये घर फोडून 6 लाखांचा ऐवज लंपास.
बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.